मंगलवार को शहर में महिला दिवस के अवसर पर विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। उसी श्रृंखला में महिलाओं के लिए जिलाधिकारी कार्यालय में स्तनपान कक्ष का उद्घाटन किया गया। इस संदर्भ में स्मार्ट सिटी के सीईओ भुवनेश्वरी एस ने अधिक जानकारी साझा की। सार्वजनिक स्थलों पर मातृत्व सुरक्षा और शिशुओं की सहजता से देखभाल और स्तनपान के लिए मंगलवार को महिलाओं के लिए जिलाधिकारी कार्यालय में स्तनपान कक्ष का उद्घाटन किया गया। इस अवसर पर बात करते हुए स्मार्ट सिटी की सीईओ भुवनेश्वरी एस ने स्तनपान का महत्व बताया, साथ ही कहा कि आजकल महिलाएं काम के साथ साथ अपने बच्चे की देखभाल करती है, जिसके चलते उन्हें अपने बच्चों का स्तनपान कराने में अनेक समस्याओं का सामना करना पड़ता है। महिलाओं की इसी समस्या को समझते हुए ऐसे स्तनपान कक्ष को और बढ़ावा दिया जाना चाहिए। फिर कने कक्षा है, फीडिंग रूम म्हणतो, लॅक्टेशन रूम म्हणतो, यांच्या जरुरी आता इतकं वाढलेली आहे। ते महिला आहे, ते त्यांच्या बाळाच्या घेऊन ते कामातला येतात किंवा काही विचारण्यासाठी येतात। आता त्यामुळे त्यांना बाळांना फीड करायला त्यांना काही जगा मिळत नाही। आणि बाळांच्या आईचं दूध आहे ते किती महत्त्वाचं आहे ते सगळ्यांना माहीत आहे। तर आता परिस्थितीमध्ये स्मार्ट सिटीमार्फत आम्ही असं एक प्रायोगिक तत्वर CSR मार्फत दोन ठिकाणी आता सुरू केलेली आहे। आम्ही महानगरपालिका ऑफिसमध्ये एक लावलेली आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये एक लावलेली आहे। यांचा आम्हाला असा उद्देश आहे की यांचा कॉस्ट फक्त 85,000 आहे। सो ये मॉडल आहे, ये बघून आम्हाला आता सगळ्या ठिकाणीमध्ये, सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेस असो, प्रायव्हेट ऑफिसेस असो, कुठे कुठे महिला जास्त महिला काम करतात आहे किंवा जास्त महिलाचे मुवमेंट्स आहे तशा ठिकाणीमध्ये, मॉल्समध्ये अशा ठिकाणीमध्ये ये लावणारची अत्यंत गरज आहे। यांचं डेमॉन्स्ट्रेशन सारखं होणार पाहिजे म्हणून आम्ही प्रायोगिक तत्वर प्रथम इथे लावलेली आहे। आम्ही सीताबर्डी मॉलमध्ये पहिला आमच्या आझादी का अमृत महोत्सवमध्ये एक दुकानसारखं एक जगा होतं ते मॉलच्या अंतर्गत, त्या ठिकाणीमध्ये एक सुरुवात केलं होतं आणि आता NMC एक लावलं आणि इथे एक लावलं। आणि आता आम्ही असं विनंती करणार आहे की कलेक्टर मॅडमला आणि पालकमंत्री साहेबांना आणि सगळ्यांना की अजून सगळं गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कुठे कुठे महिलांच्या मुवमेंट्स जास्त होतात ते सगळ्या ठिकाणीमध्ये आम्हाला लावण्याची अत्यंत गरज आहे। पब्लिक प्लेसेसमध्ये लावण्याची अत्यंत गरज आहे। गार्डन असो, ते बाळांना घेऊन येतात गार्डनला फिरायला, त्यावेळी त्यांच्या बाळांना दूध द्यायचं असेल तर जगा अजिबात मिळत नाही, त्यामुळे ते लवकर घरात जावं लागेल, नसेल तर बाळांना बाहेर घेऊ शकणार नाही। ते बाळांच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे। बाळांना आता छोटी असतानासुद्धा ते सगळं बघायला हवे आहे, त्यांना मुवमेंट्स फ्री व्हायला पाहिजे। असं परिस्थितीमध्ये यांचं आता लॅक्टेशन क्युबाईडचं जरुरी खूपच जास्त आहे। कोणी पण करू शकतात, ते असं नाही आहे की हे फक्त इथे काम करणार व्यक्ती, असं नाही आहे। हे सगळं महिलासाठी आहे, ते काही तक्रार घेऊन येणार महिला आहे किंवा इथे काही ॲप्लिकेशन करायला येणार महिला आहे किंवा या रास्तामधून जाणार कोणी महिला आहे, कारण की या आम्ही गुगल मॅपमध्ये मॅप केलेली आहे। सो त्यामुळे आता या रास्तामधून कोणी जाणार असेल तर त्यांना ते बाळांना दूध द्यायला असेल तर त्यांचं लोकेशन हे दाखवतात, त्याने इथे येऊन देऊ शकतात आणि काम करणार महिलाला सुद्धा अवेलेबल आहे। इस दौरान उन्होंने कहा कि फिलहाल शहर में मनपा कार्यालय और जिलाधिकारी कार्यालय में इसकी स्थापना की गई है, आने वाले दिनों में इसकी संख्या और बढ़ाई जाएगी, ऐसा भी उन्होंने कहा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।